न्यूज दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। मणिपूरच्या महिला अत्याचार प्रकरणी नागपूर जिल्ह्यातील महादुला नगर पंचायत येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला, तसेच या घटनेचा निषेध काँग्रेस कमिटी महादुला तर्फे करण्यात आला। यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्ते संजय रामटेके, आकाश रंगारी, शरद मेश्राम, कैलास खेरगडे, मंगेश भिलावे, आकाश उके, सुधीर धुरिया, पंकज शोर, सुनील बारसकर, अजय जैन, गौतम लांडगे, अनिल बोरकर, संदीप मेश्राम, मनीष वासनिक, बिट्टू खंगारे, विकास लजड़े, संजय खोबरागड़े, पंकज सोमकुवर, संदीप सहारे, आशीष जरवार, अजय शाहू, अंकित बोरकर, निखिल राउत, आकाश भलावी, प्रवीण नागपुरे, गणेश साहू, ज्ञानेश्वर नागपुरे, दीपक गजवीय, रविंद्र गजवीय, राजू कुरड़कर, सागर डुकरे, राजू पवार, शिवराम पवार, संतोष पवार, राजू मिटकर, रवि जाकनीकर, शांताराम पवार, बबलू मस्करे, पंकज सोमकोर आदि कैंडल मार्च मध्ये सहभागी झाले होते। यावेळी पॉझिटिव्ह चॅनलशी बोलताना माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी म्हणाले की मणिपूर राज्यामध्ये अति तात्काळ राष्ट्रपती राजवट लावावी, तसेच मोदी हटवा देश वाचवा। मागील 2 महिन्यापासून मणिपूर राज्यामध्ये हिंसाचार वाढला असून त्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मूग गिळून बसले असताना देशातील महिला व मुली सुरक्षित नाही, त्यामुळे देश वाचवायचा असेल तर मोदींना हटवा, अशी प्रतिक्रिया रत्नदीप रंगारी यांनी यावेळी दिली। मणिपूर मागच्या जवळपास 2 महिन्यापासून जळत आहे। मणिपूरमध्ये एवढा मोठा हिंसाचार मागच्या 2 महिन्यापासून होत आहे आणि 2 महिलांना विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि एवढं सगळं असताना आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मूग गिळून बसले का, असा प्रश्न विचारत या ठिकाणी महादुला काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून मणिपूरच्या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे आणि या ठिकाणी महादुला कोराडी परिसरामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे आणि नेमकं काय प्रकरण आहे या प्रकरणाच्या विरुद्ध आता जनतेच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहेत, या ठिकाणी आपण बोलणार आहोत माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांच्यासोबत। रत्नदीप जी, मागच्या 2 महिन्यापासून मणिपूर जळत आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चर्चा करायला तयार नाही, सदनामध्ये यायला तयार नाही आहे आणि असा प्रधानमंत्री आमच्या देशाला हवा का की जो एवढ्या संवेदनशील विषयावर काही बोलत नाही किंवा कुठलीही प्रतिक्रिया देत नाही किंवा कारवाई सुद्धा करत नाही, तर काय वाटते तुम्हाला, तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम तर त्या मणिपूर जे तिथलं सरकार आहे त्याच्या आम्ही जाहीरपणे निषेध करतो महादुला कोराडी वासियातर्फे। मणिपूरची घटना एवढी, त्या महिलेच्या महिलेला अर्धनग्न करून पूर्ण 2 महिलांचं ते हे केलेलं आहे, मणिपूरमध्ये एवढा हिंसाचार झालेला आहे। मणिपूर घटना या देशाचे राष्ट्रपती ही आदिवासी समाजाची आहे, महिला आहे, अजूनपर्यंत त्या लोकांना कारवाई केलेली नाही आणि मोदी सरकार डोळे बंद करून सध्या फक्त बघत आहे आणि दिल्लीमध्ये संसद चालू आहे तरी सुद्धा एवढा सभागृह चालत आहे, सभा त्याग होत आहे तरी पण मोदी सरकार आणि अमित शाह हे काही त्या सरकारला जाग येत नाही। म्हणून या घटनेच्या महादुला कोराडी वाशियातर्फे आम्ही जाहीरपणे निषेध करत आहे, मोदी हटाव देश बचाव। मोदी हटवल्याच्या नंतर खरोखर देश वाचेल असं तुम्हाला वाटतेच? देश वाचेलच, कारण की आता आम्ही बघत आहो एवढं मोठं कांड
एवढे मोठे हिंसाचार या ठिकाणी होत आहे आणि मोदी गव्हर्नमेंट काही लक्ष देत नाही। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणायचे की देश सुरक्षित हातो में है, तर तुम्हाला वाटते की देशाची सुरक्षा आता खरोखर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हातात आहे? जनतेची सुरक्षा खरोखर मोदी करू शकतात काय? मला आता असं वाटून राहिलं की हे अशी परिस्थिती येत आहे मणिपूर घटना, तिथल्या मुख्यमंत्री राजीनामा देत नाही, मुख्यमंत्र्यांनी काही स्टेटमेंट दिलेले नाही, मग काय त्यांची गव्हर्नमेंट असून सुद्धा ते अगर राजीनामा देत नसतील या हत्येच्या प्रकरणी आणि त्या महिलेची अशी हिंसाचार झाली, त्या सरकारला राजीनामा देऊन दुसरा CM बनवायला पाहिजे, पण या मोदी गव्हर्नमेंटनी त्याकडे अजूनपर्यंत लक्ष दिलेले नाही, याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। दुसरीकडे असंही बोललं जाते की केवळ अदानीसाठी मणिपूर पेटवण्यात येत आहे, असाही एक आरोप विरोधकांकडनं केला जात आहे, कारण मणिपूरच्या डोंगराळ प्रदेशामध्ये खनिज संपदा भरपूर आहे आणि तिथले कॉन्ट्रॅक्ट हे अदानींना मिळालेले आहेत आणि अदानीकरिता आणि मैत्री समाजाकरिता त्या जे सदन समाज आहे त्यांच्याकरिताच हे मणिपूर पेटवले जाते असंही म्हटलं जाते, तुम्ही काय सांगाल? होऊ शकते यामध्ये राजकारण होऊ शकते, पण अशा राजकारण करणं हे गढूळ राजकारण झालेलं आहे। महत्त्वाचं कसं की या महिलेचा आदर सन्मान करणे आपलं काम आहे, आपण महिलांना महिलांना एवढं मोठं आरक्षण देतो हे सर्व करतो, पण अशा पद्धतीने महिलांचे मणिपूरमध्ये हिंसाचार होते आम्ही या प्रकारे जाहीर निषेध करतो। अदानी ठीक आहे, अदानींना त्यांना धंदा त्यांच्या कामधंद्यासाठी आणि मोदी त्यांना काय करायचे ते करत बसा, पण ह्या महिलेचा जो अत्याचार झाला जे हिंसाचार झाली या तिथल्या गव्हर्नमेंटचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। तर आपण बघू शकता की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव, एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव म्हणतात आणि दुसरीकडे त्यांच्या देशामध्ये एखाद्या महिलेला एखाद्या मुलीला विवस्त्र त्यांची धिंड काढली जाते, त्यांची छेड काढली जाते, त्यांच्यावर अत्याचार होतो आणि त्यांचा जीव सुद्धा घेतला जातो आणि 2 महिने या घटनेला उलटले तरी नरेंद्र मोदी साहेब हे या विषयावर बोलत नाही आणि ते फॉरेनमध्ये विदेशी दौऱ्यावर फिरलेत आणि कुठेतरी एखाद्या संवेदनशील घटनेला कुठेतरी प्रधानमंत्र्यांनी बोललं पाहिजे। छोट्या छोट्या गोष्टीवर ट्विट करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा या गोष्टीवर शांत राहतात तेव्हा कुठेतरी जनता आता विचारत आहे प्रधानमंत्री मोदी जी आप कहां पर हो, आणि याच गोष्टीचा निषेध या ठिकाणी महादुला काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी कॅन्डल मार्च या ठिकाणी काढून मणिपूरच्या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे। तोपर्यंत आपण बघत राहा वॉइस न्यूज चॅनल, मी सुनील साळवे मुख्य संपादक वॉइस न्यूज, थेट महादुला नगर पंचायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न चौकातून। बरवा विज्ञापन हेतु हम हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं। अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें।